विद्यार्थी मित्र हो, आता आपण पाहूया ॲपॉस्ट्रॉपियस म्हणजेच चा ची चे प्रत्यय. तर ॲपॉस्ट्रॉपियस हे या चिन्हाने दाखवितात. मग या ॲपॉस्ट्रॉपियसचा वापर आपण कसा करतो? तर वाक्यातील नामाचा म्हणजेच नाऊनचा इतर गोष्टींशी संबंध दर्शविण्यासाठी ॲपॉस्ट्रॉपियसचा वापर केला जातो. किंवा नामाच्या म्हणजेच नाऊन्सच्या पजेसिव्ह केसमध्ये ॲपॉस्ट्रॉपियसचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राहुल्स बॅट. राहुल आणि बॅट हे या वाक्यातील दोन नाम आहेत. तर या दोन नामांचा संबंध दर्शवण्यासाठी ॲपॉस्ट्रॉपियसचा वापर केलेला आहे. तसेच यामध्ये नाऊनची पजेसिव केस म्हणजेच राहुल्स बॅट यामध्ये पजेशन म्हणजे ताबा किंवा मालकी. मग बॅट ही कुणाच्या मालकीची आहे? तर राहुलच्या मालकीची आहे. ह्या बॅटचा ताबा राहुलचा आहे, म्हणून राहुल्स बॅट. आता दुसरे उदाहरण पाहूयात. गोपाल्स पेन. या ठिकाणी गोपाल आणि पेन हे दोन वेगळे नाम आहेत आणि या दोन नामांमध्ये आपल्याला संबंध दाखवायचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी गोपाल्स पेन ॲपॉस्ट्रॉपियसचा वापर करून गोपालचा होतो गोपाल्स आणि पेन गोपाल्स पेन. यामध्ये जी पेनची मालकी आहे किंवा पेनचं पजेशन आहे ते गोपालकडे आहे आणि म्हणून गोपाल्स पेन असं आपण म्हणू शकतो. आता आपण ॲपॉस्ट्रॉपियसच्या वापरासंदर्भात काही नियम पाहणार आहोत. तर पहिला नियम म्हणजे एकवचनी नामासमोर ॲपॉस्ट्रॉपियस अशा प्रकारे चिन्ह लिहून आपण ॲपॉस्ट्रॉपियसचा वापर करतो. उदाहरणार्थ अमित्स कॅप. या ठिकाणी अमित हे एकवचनी नाम आहे म्हणून अमित नंतर आपण ॲपॉस्ट्रॉपियस लिहिणार आहोत अमित्स कॅप. दुसरं उदाहरण पाहूया काव्याज बुक. या ठिकाणी काव्या हे एकवचनी नाम आहे आणि म्हणून आपण काव्यानंतर ॲपॉस्ट्रॉपियस लिहिणार आहोत म्हणजेच काव्याज बुक. या ठिकाणी असं आपण त्याला म्हणू शकतो. आता आपण दुसरा नियम पाहूया. यामध्ये अनेक वचनी नामाचा शेवट जर यस या अक्षराने होत असेल तर ॲपॉस्ट्रॉपियस असे न लिहिता फक्त ॲपॉस्ट्रॉपी असे चिन्ह द्यावे. उदाहरणार्थ टीचर्स रूम. या ठिकाणी टीचर्स हे एक अनेकवचनी नाम आहे आणि त्याचा शेवटही यस या अक्षराने झालेला आहे आणि म्हणून आपण टीचर्स हा जो शब्द आहे या शब्दाच्या शेवटी परत ॲपॉस्ट्रॉपियस न लिहिता फक्त ॲपॉस्ट्रॉपी असे चिन्ह देणार आहोत म्हणजे टीचर्स रूम. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया गर्ल्स होस्टेल. यामध्ये गर्ल्स हे एक अनेकवचनी नाम आहे आणि याचा शेवट यस या अक्षराने झाला आहे आणि म्हणून आपण गर्ल्स होस्टेल असं ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस गर्ल्स नंतर ॲपॉस्ट्रॉपी यस न लावता फक्त ॲपॉस्ट्रॉपी असं चिन्ह देणार आहोत. आपण या ठिकाणी यसचा वापर परत करणार नाही. तिसरा नियम पाहूया. यामध्ये निर्जीव वस्तूबाबत
ॲपॉस्ट्रॉपी यसचा वापर न करता फक्त ऑफचा वापर करावा. म्हणजे जर वाक्यामध्ये दोन निर्जीव वस्तूंचा उल्लेख असेल तर त्यावेळी ॲपॉस्ट्रॉपी यसचा वापर न करता ऑफचा वापर करावा. उदाहरणार्थ कव्हर ऑफ बुक, या ठिकाणी बुक ही एक निर्जीव वस्तू आहे आणि म्हणून बुक्स कव्हर असं न लिहिता आपण कव्हर ऑफ बुक असं लिहावे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे आणि ते म्हणजे कॅप ऑफ पेन. या ठिकाणी पेन ही एक निर्जीव वस्तू आहे आणि म्हणून पेन्स कॅप असं न लिहिता कॅप ऑफ पेन असं लिहावे. अशा प्रकारे ॲपॉस्ट्रॉपी यस म्हणजेच चा ची चे प्रत्यय याचा वापर केला जातो. धन्यवाद मित्रांनो.